subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Hi, looking for a residential property? You got to keep three things in mind. Location, location, location. We have all under one roof at 10 Marina Bay, Sector 10, Plot Number 10, Vashi. Why settle for less? Live life limitless. एक गोष्ट बघा, मी ऐकलं ते तुमचं, तर आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं आज कालही मत होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, त्या विमानतळाला नाव दीपा पाटील साहेबांचं द्यावं. पण ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे मीटिंग झाली, प्रत्यक्ष आमने सामने आपल्या समितीला, सर्वपक्षीय समितीला बोलवलं होतं. भूषण पाटील हजर होते, या श्रेणीमध्ये बरेचसे नेते हजर होते. तर त्यावेळेला ग्रुप ए आणि ग्रुप बी आले होते. ग्रुप बी येणार हे आम्हाला नक्की माहीत नव्हतं, पण एका बाजूला ग्रुप ए म्हणजे आपली ही समिती जी आहे ना, सर्वपक्षीय समिती ही, दुसऱ्या बाजूला जी समिती होती शिवसेना बबन पाटलांच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये बाळाराम पाटीलही होते. आणि तिथं बाळाराम पाटलांनी नाव सुचवलं की मग नाहीतर मग ते विमानतळाच्या एखाद्या याला गेटला नाव द्या, नाहीतर मग टर्मिनलला नाव द्या. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत टर्मिनलला नाव द्या हे कोणी बोललं नाही, बाळाराम पक्षाचे आमदार बाळाराम पाटील बोलले. महाविकास आघाडीत आहे की नाही शेका पक्ष हे माहित नाही, कारण आज मी टीव्हीवर बातम्या ऐकल्या की तिसरी आघाडीची वेगळी परत आहे. म्हणजे हे नसताना यांना ओढून ताळून म्हणजे जावं लागले आणि तिथे टर्मिनलला नाव घ्या आणि गप बसा ना, हे वाक्य आहेत त्यांचे. आणि अशा वेळेला वर्धापन दिनाला आपल्या कार्यकर्त्यांसमोर वेगळं बोलायचं धारिष्ट का करतात, कारण समाज आणि भूमिपुत्र त्यांच्यापासून तुटलाय हे लक्षात आलं म्हणून यूटर्न मारतायत. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.